काढला काय कसा पोहा? इकडं आमची गौरी लाटी ती आज पापड दोस्तांनो. हां तर आता गौरीचं झाल्यावर तुम्हाला सांगतो. इकडं कोण लागतंय? हर्षदा. हां हर्षदा आणि गौरीचं एक खाट आणि साक्षीची मम्मीची दुसऱ्या खाटावर दोघीचं चालले आपल्या गदारातच बघा मस्तपैकी असं. खरं म्हणलं आता लय दिवसात आता चालू झालं आहे ना आपला पापडाचा व्यवसाय, त्यामुळं दोस्तांनो आता ही ऑर्डर आहे ना 5 किलोची उद्या सोमवारी टाकून द्यायची. हां मग आता कोणाला ऑर्डर करायची असली तर ऑर्डर करा, तुमच्याकडे नंबर आहे आमचा, मनीषाने सांगितलं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं द्या पटापटा पटापटा ऑर्डर द्या, परत मग आमची बिकराराची कामं झाल्या परत पापड नाही देणार मग. हां आताच आताच लवकरच देऊन ठेवा. आता आमच्या हर्षदाची आज 10वीचं पेपर आहे आता चालू होते ना का नाही, मग परत ती नाही लाटणार. आमच्या गौरीचं 12वीचं आहे काय गौरी? आणि आमच्या साक्षीला सुट्टी लागली रविवारी, उद्या जरा शाळा आहे. आजचे दिवस काय होते, उद्यापासून मम्मी एकटीच लाटणार आहे. बघा चाललाय पापडाचा बघा, आता मम्मीचं काय चाललं बघा, अशी मेहनत असते पापडाची. बघा चकुल्या बघा कसं आहे. लग्नाच्या लग्नाच्या चला झाल्या चकोलिया. चला कोणाला ऑर्डर द्यायची असली तर नंबर घ्या आमचा पापड बुकिंगसाठी, नंबर 83 80 83 0 3 66. घरगुती पापड आहे एकदम असे उडदाच्या डाळीचे पापड, स्वादिष्ट पापड, मऊमऊ पापड, कुरकुरीत पापड, छान छान पापड, सगळं किती बी मा लसणाचे हिरवे मिरचीचे तुम्हाला ती पण भेटते. आधी ह्याची चव घ्या नंतर मग ती पण भेटते. असं उन्हामध्ये लाटावं लागतं थोडस सावली ऊन. मसाला पण एक नंबर आहे त्यांचा, मसाला पण घ्या. चला तर मग सगळ्यांना बाय. चला कोण कोण ऑर्डर देत आहे कळण आता सोमवारी. सोमवारी आता 5 किलोची ऑर्डर टाकायची, तर आता बाकीची कोण कोण ऑर्डर देत आहे कळण.